या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 45 49 11 12. राज्यातील शेतकऱ्यांकडे 45,000 कोटींहून अधिक थकबाकी असून थकबाकी भरण्यासाठी महावितरणने त्यांना एप्रिल 2022 पर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान आत्तापर्यंत बिलातील काहीच रक्कम न भरलेल्या राज्यातील काही शेतकऱ्यांचे कनेक्शन कापले असून आता ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे. त्यांना आता बिल भरल्याशिवाय जोडणी देऊच नका अशी भूमिका अधिकाऱ्यांनी यावेळी घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 3.5 लाख शेतकऱ्यांकडे महावितरणची 4,200 कोटींची थकबाकी आहे. त्यापैकी जवळपास 1.5 लाख शेतकऱ्यांनी योजनेतून काही प्रमाणामध्ये थकबाकी भरली, परंतु 2 लाख शेतकऱ्यांनी अजूनही बिल भरलेले नाही. त्यामुळे त्यांचे वीज कनेक्शन कट करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता पडळकर यांनी सांगितलं. दुसरीकडे शहर ग्रामीणमधील जवळपास 15,000 ग्राहकांनी व्यापारी आणि घरगुती वीज बिले भरलेले नाही, त्यांचे कनेक्शन कट करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. वाढलेल्या थकबाकीमुळे महावितरण समोरील अडचणी वाढल्याने ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करताना अडचणी येत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजनेअंतर्गत सप्टेंबर 2020 पूर्वीच्या एकूण थकबाकीतील 50% रक्कम भरल्यास त्यांना पुढील 50% बिल आणि त्यावरील व्याज दंड माफ केलं जाणार आहे. परंतु एप्रिल 2021 नंतरचे बिल त्यांना पूर्णपणे भरावे लागेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर.